शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, कापसात येणार नोव्हेंबरमध्ये तेजी, तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कशी तेजी येणार आहे ते। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जे कापूस उत्पादक शेतकरी असाल तर त्यांना विनंती आहे की आपलं हे चॅनल लाल कलरचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, असेच तुम्हाला रोजचे रोज नवीन अपडेट बघायला मिळतील। मित्रांनो, देशात कापूस दर सध्या स्थिर आहेत, परंतु पुढे नोव्हेंबरमध्ये तेजी येईल, ती टिकून राहील। तसेच देशात कापसाची मागणी कायम राखण्यासाठी सूतगिरण्यांनाही वित्तीय सहायता वाढवावी लागेल, असा मुद्दा नॉर्थ इंडियन कॉटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष महेश शारदा यांनी व्यक्त केला आहे। इथे आयोजित कापूस व्यापार बैठकीनिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता शारदा म्हणाले, जगात कापूस लागवड हा 8% अधिक आहे। अतिपावसाने उत्तर भारत व उर्वरित भागातील उत्पादन व कापूस उत्तरादेखील कमी होऊन तो सरासरी 32% येईल। त्यामुळे देशात 15 लाख गाठींना 170 किलो रोवी उत्पादन कमी होईल। कापसाला सध्या उठाव कमी आहे, परंतु नोव्हेंबरमध्ये किंवा त्यापुढे तेजी येईल, ही तेजी पुढेही टिकून राहील। जगात कापसाचे उत्पादन घटले आहे, जगात 12 कोटी गाठींचे उत्पादन येते, परंतु हे उत्पादन 60 लाख गाठींना कमी होईल। हे उत्पादन अमेरिका, ब्राझीलमध्ये दुष्काळ व पाकिस्तानमधील अतिवृष्टीमध्ये घटले। पाकिस्तानला आयातही वाढवावी लागणार आहे, यामुळे लागवड वाढलेली दिसत असली तरी उत्पादनावर मोठा परिणाम दिसत आहे। सध्या उत्तर भारतात कापसाची आवक सुरू आहे, नवरात्रीनंतर ती वाढेल। दर प्रति क्विंटल हे 9 ते 10 हजार रुपये असे आहेत, यात सुधारणा होईल, मागील वाढेल। तसेच कापसाची दर्जाही चांगला आहे, पाऊस थांबल्यास पुढे कापसाचे चांगले उत्पादन येईल। देशात भारतीय कापूस आफ्रिकन व इतर देशांच्या तुलनेत महाग आहे। कापूस आयात निःशुल्क आहे, ही आयात सप्टेंबर अखेरपर्यंत असणार आहे, परंतु आयात निःशुल्क करूनही देशात कापूस दर घटतील असे होणार नाही, कारण परदेशातीलही कापूस देशातील आयातदार किंवा खरेदीदारांना स्वस्त पडत नाही। आयात निर्यात खुली असावी असे शारदा म्हणाले आहे। सध्या सूतगिरण्या अडचणीत आहे, त्यांना अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून द्यावे किंवा वेवर हाऊसिंगमध्ये 90% कर्ज द्यावे असं शारदा म्हणलेले आहे। मित्रांनो, कापसात नोव्हेंबरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे। तर ही होती छोटीशी अपडेट। पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या भारतीय बाजारभाव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।